नमस्कार आपणा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलवर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोनमध्ये हार्दिक स्वागत आहे आज आपण अनुवंशिकता व उत्क्रांती या घटकातील उत्क्रांती आणि उत्क्रांतीचा सिद्धांत याची माहिती घेणार आहोत याआधी आपण काय शिकलो अनुवंशिकता व अनुवंशिक बदल प्रतिलेखन भाषांतरण व स्थानांतरण माझ्या विजया जाधव यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार विद्यार्थी बालमित्र मैत्रिणींनो आज विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन यामधील पहिला घटक अनुवंशिकता आणि उत्क्रांती यातील उत्क्रांती आणि उत्क्रांतीचा सिद्धांत या उपघटकाची आपण माहिती घेणार आहोत तर सर्वांना एक विनंती आहे की मोबाईलचा वापर फक्त अभ्यासासाठी करा अतिवापर आपल्या आरोग्यास धोकादायक आहे मोबाईल स्क्रीन व डोळे यात योग्य अंतर ठेवा आपल्या शाळेत शिक्षकांनी शिकवलेलं सर्वोत्तम असतं तिथं थेट संवाद आहे परंतु लॉकडाऊन पिरियडमुळे आम्हाला व्हिडिओद्वारे तुमच्याशी संपर्क साधावा लागतोय हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा इतर मित्रांनाही या विजया जाधव या व्हिडिओची लिंक पाठवा धन्यवाद आज आपण उत्क्रांती म्हणजे काय ते बघणार आहोत उत्क्रांती म्हणजे काय तर उत्तरोत्तर होत गेलेली प्रगती एक प्रकारची क्रांती उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल आहे क्रमिक बदल म्हणजे क्रमाक्रमाने हळूहळू होणारा बदल आहे ही उत्क्रांती प्रक्रिया अत्यंत सावकाश आणि जीवाचा विकास साधणारी असते आज जर आपण बघितलं तर अंतराळातील ग्रहताऱ्यांपासून पृथ्वीवर असलेली जी जीवसृष्टी आहे त्या जीवसृष्टीपर्यंत अनेक बदल झालेले आणि या बदलापर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये करणं आवश्यक ठरतं नैसर्गिक निवड या डार्विनचा सिद्धांत आहे तर ह्या नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात आणि ही प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती नैसर्गिक निवडीचा सिद्धांत डार्विन या शास्त्रज्ञाने मांडला निसर्गात जो सक्षम असतो तोच टिकतो आणि याला प्रतिसाद म्हणून सजीवांचं एखाद्या वर्गाचं वैशिष्ट्यपूर्ण लक्षण पूर्वीच्या काळी जिरापाची मान जी होती ती मान इतकी उंच नव्हती परंतु उंच झाडावरील पाला खाण्यामुळं त्याच्या मानेमध्ये सातत्यानं बदल होऊन त्याची मान काय झाली उंच झाली असं म्हटलं जातं की मानवाला देखील पूर्वी शेपूट होतं परंतु या शेपटाचा वापर कमी झाल्याने कालांतरानं मानवामध्ये असलेलं शेपूट नाहीसं झालं म्हणजे सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती सुमारे साडेतीन अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचं जीवन अस्तित्वात नव्हतं अगदी सुरवातीला अत्यंत साधी साधी मूलद्रव्य असावेत आणि त्या साधी मूलद्रव्य एकत्र आली आणि त्यापासून सेंद्रिय आणि असेंद्रिय प्रकारची साधी साधी संयुग तयार झाली बघा सुरुवातीला साधी मूलद्रव्ये एकत्र आली आणि त्यापासून सेंद्रिय आणि असेंद्रिय अशी साधी संयुग तयार झाली यापासून हळूहळू गुंतागुंतीची सेंद्रिय संयुग जशी की प्रथिने केंद्रकामलं तयार झाली बघा साध्या मूलद्रव्यापासून सेंद्रिय असेंद्रिय संयुग से या सेंद्रिय संयुगापासून से प्रथिन आणि केंद्रकामलं तयार झाली अशा निरनिराळ्या सेंद्रिय आणि असेंद्रिय या पदार्थाच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झाल्या या पेशी आजूबाजूंच्या रसायनांचं भक्षण करू लागल्या भक्षण करू लागल्या म्हणजे पेशीभोवती जी रसायनं होती ती रसायनं या पेशी खाऊ लागल्या त्यांची संख्या वाढू लागली पेशीमध्ये थोडेफार फरक तयार झाले आणि नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार काहींची चांगली वाढ झाली तर जे सजीव सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाहीत त्यांचा नाश झाला आजपर्यंत जर आपण बघितलं तर पृथ्वी तलावर वनस्पती आणि प्राण्यांच्या कोट्यावधी प्रजाती आहेत त्यांच्यात आकार जटिलता यांची विविधता आहे प्राण्यांमध्ये सूक्ष्मपेशीय अमिबा पॅरामेशियम या प्राण्यापासून महाकाय देवमासा आणि मानव असा विस्तार आढळतो हे प्राण्यांमधलं झालं म्हणजे आम्ही पॅरामेशियमपासून देवमासा मानव यांच्यामध्ये अस अखंड विस्तार आढळतो वनस्पती जर बघितल्या तर एक पेशीय क्लोरेलापासून विस्तीर्ण वडाचं झाड या वडाच्या झाडापर्यंत कलकत्त्यातील बोटॅनिकल गार्डनमध्ये प्रचंड मोठ्या व्यासाचं वडाचं झाड आहे बघा तर या वडाच्या झाडापर्यंत अनेक वनस्पतींच्या जाती पृथ्वीवरती आढळतात पृथ्वीवरील सर्व ठिकाणी अगदी विषुवृत्तापासून दोन्ही ध्रुवापर्यंत सजीवांचं अस्तित्व आढळतं हवा पाणी जमीन खडक अशा सर्व ठिकाणी सजीव आहेत अति प्राचीन काळापासून मानवाला या पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला एवढी सजीवांमध्ये विविधता कुठून आली याबाबत उत्सुकता होती सजीवांचा हा वि उगम विकास याविषयी अनेक उत्पत्ती मांडल्या आणि सजीवांची उत्क्रांती आणि सजीवांचा क्रमविकास हा जो सिद्धांत आहे तो मात्र काय आहे सर्वमान्य आहे उत्क्रांतीचा सिद्धांत याला थेरी ऑफ इव्होल्युशन म्हणतात या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ म्हणजे जीवद्रव्य पृथ्वीवर समुद्रात तयार झालं काळाच्या ओघात हजारो वर्षापासून एक एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली या एकपेशीय सजीवात क्रमाक्रमाने बदल घडून आले आणि त्यापासून अधिक मोठे अधिक जटिल सजीव विकसित झाले हे बदल हळूहळू क्रमाक्रमाने होत राहिले या विकासाचा कालपट जवळजवळ तीनशे कोटी वर्षाचा आहे सजीवातील बदल आणि विकास हा सर्वव्यापी सर्व अंगाणी होत हो गेला आणि यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले यामुळेच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास किंवा उत्क्रांती म्हणतात बघा म्हणजे सर्व सजीवातील बदल हा आणि विकास सर्वव्यापी सर्व अंगाणी सर्व होत गेला आणि यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले या प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती म्हणतात काही उत्क्रांती जी आहे ती संघटनात्मक आहे भिन्न रचना आणि कार्य असलेल्या पूर्वजांपासून भिन्न रचना आणि कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती आणि प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती ही उत्क्रांतीची व्याख्या सर्वांनी काय करायचे लक्षात ठेवायचे पुन्हा एकदा सांगते भिन्न रचना आणि कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती होय ही सर्वांनी पाठ करायची पुढील व्हिडिओमध्ये आपण उत्क्रांतीचे बाह्यरूपी आणि शरीरशास्त्रीय पुरावे याची माहिती घेणार आहोत स्वाध्याय स्वाध्याय वयीमध्ये सोडवून त्याचे फोटो पाठवायचे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद